गाइस पाच झालं बस झालं या चॅनलमध्ये आपला दहावीचं बीजगणित मधला तिसरा धडा चालू होता अंकगणितीय श्रेणी ज्याच्यामध्ये चार उदाहरण संग्रह दोन उदाहरण संग्रह व्यवस्थित झालं आज आपल्याला 3.3 बघायचा आहे त्रिकोणाच्या कोण बेरीजवर डिपेंड आहे कशावर बेरीजवर लक्षात ठेवा पहिल्या उदाहरण संग्रहामध्ये आपण बघितलं होतं की त्याच्यामध्ये अंकगणित श्रेणी आहे का नाही मी तुम्हाला सांगितलं संख्यांचे ग्रुप असतात त्याला क्रमिका म्हणतात प्रत्येकामध्ये फरक जर सेम असला तर अंकगणित श्रेणी आहे नाही तर नाही ओके नंतर त्याच्यामध्ये पहिल्या पदाला ए म्हटलं जातं आणि जे फरक असतं त्याला डी म्हटलं जातं त्याच्यानुसार आपण आपलं श्रेणी तयार करत आहे आणि आपण बघितलं होतं दोन चार सहा आठ अशी जर एखादी अंकगणित श्रेणी आहे तर डायरेक्ट आपल्याला जर कुठली जर संख्या काढायची असेल कुठलं पण वेपद विसावं पद शंभरावं पद ओके वेपद काढा सुद्धा टी एन सूत्र घ्यायचं असतं टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी या सूत्रानुसार आपण काढतो त्याच्यासाठी ए एन डी हे किती लागतो आज आपल्याला जे पॉईंट बघायचं ना ते बेरीज बघायचं काय बघायचं बेरीज म्हणजे समजा असं जर लिहित गेलो मी तर आम्हाला छोटीशी स्टोरी आहे नीट सांगतो बघा एकदा शिक्षकाने वर्गात काय विचारलं एक ते दहा संख्यांची बेरीज येते किती एक ते दहा संख्यांची बेरीज पोरं पटापट लिहिले दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि सांगितलं सगळ्यांची बेरीज करून पंचावन्न येते किती पंचावन्न ओके बरोबर आहे दहा संख्यांची बेरीज पंचावन्न येते लगेच शिक्षकाने प्रश्न काय विचारला एक ते शंभर संख्यांची बेरीज केली मग पोरं सगळे एक ते शंभर आकडे येणार मग मोजणार एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा वगैरे सहा चार दहा वगैरे असं मोजत आला मग त्याला भरपूर झालं पण एका सेकंदात एका विद्यार्थ्याने उत्तर दिलं पाच हजार पन्नास हजार किती पाच हजार पन्नास त्या विद्यार्थ्याचं नाव होतं गौस ज्यांनी ह्या सूत्राचा शोध लागला कुठल्या सूत्राचा शोध लागलाय एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए आणि एन वजा एक डी या सूत्रानुसार तुम्ही कोणत्याही संख्यांची बेरीज किती पण संख्या होते लाख मध्ये होते करोड होते संख्यांची बेरीज तुम्हाला काढता येत आहे फक्त कंडिशन एक असते संख्या अंकगणिती सळी पाहिजे म्हणजे प्रत्येक संख्येमधील गॅप सेम पाहिजे ओके करून बघा उत्तर येत आहे तुम्हाला त्या टाइपचे गणित आहे पूर्ण उदाहरण या सूत्रावर डिपेंड आहे आपण घेऊ ओके नीट व्यवस्थित लक्ष द्या व्यवस्थित समजलं तुम्हाला काही हार्ड गणित आहेत ते पण सोडून दाखवून द्या ओके आता बघा पहिलंच गणित पहिल्या गणितामध्ये काय सांगितलंय त्याच्यामध्ये पहिले पद पहिल्या पदाला काय म्हणतो आपण ए किती सहा दिलं सामान्य फरक म्हणजे डी डी बरोबर दिलाय तीन आणि एस सत्तावीस काढा झालं लक्षात ठेवा एस सत्तावीस आहे टी नाही टी असं तर टी एन सुद्धा घेतलाय एस दिलाय एस काढतो बेरीज सम सगळ्यांची बेरीज करा एस सत्तावीस म्हणजे एन बरोबर झाले सत्तावीस जसं टी एन साठी ए एन डी लागतंय तसं एस एन साठी पण ए एन डी लागतं ओके एस एन सूत्र आता सांगितलं एस एन बरोबर एन छेद दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक डी ओके असं काय बेसिकली सूत्र आहे एस किती काढायचं सत्तावीस इथे येणार सत्तावीस छेद दोन दोनशी दोन इथं काय नाही गुणाकार एची किंमत किती येणार सहा अधिक एन ची तर सत्तावीस झालं तरी तुम्ही किती जाणार सत्तावीस वजा एक डी ची किंमत किती दिली तीन एस सत्तावीस बरोबर ओके यांचा भाग होता मग तसंच ठेवू पॉईंट मध्ये उभा जाणार मग तुम्हाला हार बेसक का बारा ओके तिकडे किती आला सव्वीस कंसाच्या बाहेर तीन एस सत्तावीस बरोबर सत्तावीस छेद दोन बारा बारा तसंच अधिक लागते तसंच पूर्ण ऍक्टिव्हिटी दिल्या जातो ओके सव्वीस त्रिक ओके तीन सम आठ लाख अच्छाला एक बेत्रिक सहा एक सात एस सत्तावीस बरोबर सत्तावीस छेद दोन आणि यांच्या दोघांची बेरीज झाली नव्वद आता इथं बघा बे का बे बे पंचेचाळीस नव्वद एस सत्तावीस बरोबर सत्तावीस गुणिले पंचेचाळीस एस सत्तावीस बरोबर यांच्या दोघांचा जर गुणाकार केला तर उत्तर येते बारा पंधरा ओके गुणाकार करा तुम्हाला येते उत्तर हे झालं एस एनच याचा अर्थ काय माहिती का म्हणजे ए बरोबर किती सहा हे पण किती तीन आहे म्हणजे जर सहा डिफरन्स तीन तीन वाढा सहा नऊ बारा पंधरा असं कुठंपर्यंत लिहित जायचं सत्तावीस वेळा नंबरपर्यंत लिहित जायचं आणि सगळ्यांची जर बेरीज केलं तर उत्तर ओके कळतंय कुठली बेरीज जर काढायचं तर असं कळतं आणि लक्षात ठेवा तुम्हाला काय सांगितलं जेव्हा जर आपल्याला एन माहिती नसलं एन माहिती नसलं तर काय काय लागतंय टी एन माहिती करून घ्यावं होतं टी एन म्हणजे शेवटची संख्या टी एन माहिती करा मग नंतर ना तुम्ही एसएनच्या सूत्रानुसार सोडू शकता कारण एसएनच्या सूत्राला पण लागतंय यन त्याच्या मेन सोडून दाखवतो म्हणजे तुम्हाला कळेल ओके काल पण झालं होतं आज पण बघा जर तुम्ही पाचवा प्रश्न बघितला
एक ते 40 यांच्या दरम्यानच्या म्हणजे दरम्यानच्या म्हणजे मध्ये कालावधी 5 चा वेळ होता 5 ने विभाज्य असणार तीन क्रमांक संख्या त्या टाचा गणित आहे 1 ते 40 यांच्या दरम्यान 4 ने भाग झालेल्या नैसर्गिक संख्यांची बेरीज किती आहे त्यामुळे बेरीज किती आहे ओके लक्षात ठेवा बेरीज म्हणजे एसएन हे शब्द याद असले पाहिजे तुम्हाला आता बघा 1 ते 40 इथं दिलंत आपल्याला गणिता 4 8 ओके 1 ते 140 त्याच्या मध्ये दरम्यान म्हणजे मध्ये आता 1 ला 4 ने भाग झाला आणि 2 ला जात नाही 3 ला जात नाही 4 ने जात म्हणून पहिली संख्या दिली 4 8 ओके 12 16 असं कुठपर्यंत 140 पर्यंत पण 140 च्या नंतर इथं दरम्यान म्हणजे मध्ये म्हणून इथं दिला 136 आ ए बरोबर किती झालं 4 बी बरोबर किती झालं 4 4 ने विभाजन म्हणजे 4 ने भाग झालं म्हणून 4 झालं आणि आता एन एन तर माहिती नाही हे माहिती आपल्याला टी एन टी एन किती आहे 136 पहिला एन काढावा लागेल मग एसएन घ्यावा लागेल कारण एसएनचे सूत्राला पण एन लागतंय लक्षात घ्या पहिला काय करू आपण एन काढू एन काढण्यासाठी टी एन सूत्र ए या टी एन अधिक टी एन बरोबर ए अधिक एन वजा एक डी टी एन माहिती आपल्याला टी एन किती आहे 136 टी एन म्हणजे शेवटचं पद लक्षात घ्या शेवटचं पद ए बरोबर किती आहे 4 अधिक एन किती आहे 136 वजा एक डी किती आहे 4 136 ओके या नाही कडा 4 वजा 4 बरोबर बरोबर इकडे किती आला आता पूर्ण सॉरी तर यांना आपल्याला माहिती आहे ना ना मेन गेन काढायचं आहे त्यामुळे वजा 1 गुणून घ्या पूर्ण कंसाला 4 एकदा 4 एन 4 एकदा 4 यांच्या दोघांची वजा बाकी 136 मधून 4 गेले 132 बरोबर 4 एन वजा 4 परत 132 हे वजा 4 एकदा आलं अधिक 4 बरोबर 4 आहे म्हणजे दोघांची बेरीज आहे 136 ओके बरोबर 4 आता 136 भागिले किती ना 4 आता 136 ला 4 ने भागा 4 के 4 4 देखो 12 उरला 1 4 इचो 16 किती आला 34 n बरोबर उत्तर आला आपला 34 ओके ऍक्टिव्हिटी मध्ये उत्तर दिलं नाही तरी बघा लास्ट ला काढू बघा आता n बरोबर 34 आहे म्हणजे अशी मधले संख्या किती आहे एकूण संख्या 34 आहे आता त्यांची बेरीज काढायचं आहे काय काढायचं आपल्याला बेरीज बेरीज म्हणजे काय शेवटी म्हणलं बघा तर काय म्हणलं संख्यांची बेरीज किती हे किती संख्या ते झालं 4 6 4 8 12 16 20 24 28 असं जर लिहिली गेलो मी कुठं पर्यंत 136 पर्यंत किती झाले ते 34 संख्या आहे तर त्यांची सगळ्यांची 34 संख्यांची बेरीज काढायची बेरीज म्हणजे काय एसएन एसएन सूत्र घ्या एसएन बरोबर एन छेद 2 2 ए अधिक एन वजा 1 डी एन आताच काढलो आपण एन किती काढलाय 34 ओके आता येणार 34 छेद 2 2 2 काय म्हणजे गुणाकार ए ची किंमत आहे 4 अधिक इथं आलं एन बरोबर 34 वजा 1 डी पण 4 ओके या 34 बरोबर इथं भाग होत आहे किती आलं 17 बेचो 8 अधिक 34 मधून गेले 33 इथं आलं 4 या 34 बरोबर 17 ला 17 आता बघा यांचं 808 इथं काय म्हणजे गुणाकार 3 चौक 12 दोन हजार 3 चौक 12 ने 13 बरोबर या 34 बरोबर 17 गुणिले म्हणजे दोघांची बेरीज 140 ओके आता या 34 बरोबर यांचे दोघांचा गुणाकार किती आला म्हणजे आता उत्तर ओके किती आलं 23 80 ओके गुणाकार बरोबर तुम्हाला उत्तर कळलं सोपं आहे समजतंय सगळं म्हणजे बेरीज जर काढायचं असेल तर तुम्हाला तीन किमती लागतात ए एन आणि डी जर एन माहिती नसेल तर टी एन माहिती करून घ्या जर टी एन सूत्रानुसार एन काढायचं मग परत एसएन सोडायचं समजतंय हे आता थोडस क्रिटिकल टाइप क्वेश्चन घेतो म्हणजे ज्याचं आशय नाही यात थोडेसे वेगळे आहे ते गणित बघू कसे असतात थोडस प्रॅक्टिस करा सोडवलं गणित सोडवा असले टाइपचे भरपूर गणित आहे सोडवलं गणित मध्ये ते सोडवा तुम्हाला लगेच समजेल काय फक्त सूत्र पाठवून ठेवा बस आणि ए आणि डी विचारायचं ए म्हणजे पहिला पद डी म्हणजे परत आणि एन म्हणजे जे काढायचं ते ओके आता बघा एका अंकगणित शैलीचे 19वे पद 52 आहे वे पद मला टी ओके 19वे पद किती आहे 52 या गटाचं घेतलं का 38वे पद 128 आहे किती 38वे पद किती 128 आहे तर 56 पदांची बेरीज काढायची आहे 56 पदांची बेरीज काल सेम घेतो आपण असला ओके काल सेम घेतो 56 पदांची बेरीज म्हणजे 41वे पद काढायचं आहे
बेरीज आहे का लक्षात ठेवायचं बेरीज आणि एसएनएम पहिला यांचा बघू कारण हे तर माहिती नाही डीपा माहिती नाही पहिला समीकरण तर आपण बघू काय होतं हं टीएन बरोबर ए आहे एन वजा ए डी टी 19 बरोबर ए आणि 19 वजा 1 डी आता टी 19 उत्तर माहिती आहे किती आहे 52 ए आणि किजागला 18 डी म्हणजे हे समीकरण तयार झाले सेम तसं दुसरं समीकरण तयार करू ए आहे एन वजा 1 बी टी आहे किती आहे 38 बरोबर ए आहे ओके 38 वजा 1 डी टी 38 उत्तर माहिती आहे 128 बरोबर ए आणि 37 समीकरण 2 बरं समीकरण काय करायचं समीकरण 1 व 2 ची काय करू बेरीज ओके आता समीकरण 1 व 2 कुठे आहे बघा हे कुठे आहे ए आणि 18 डी बरोबर किती आहे 52 दुसरा समीकरण इथे ए आणि 37 डी बरोबर 128 म्हणजे बेरीज करा सरळ सरळ किती येतात 2 ए यांचे ना 55 डी बरोबर इथे किती ना 180 हे एखादी कंडिशन तयार झाली लक्षात ठेवा ही कंडिशन आहे एखादी त्याला आपण एखादं नाव ए वगैरे देऊन टाकतो आता आपल्याला 56 पदांची बेरीज करायची आहे ए आणि बी ची जर किंमत आले तरी पण बघू बेरीज करायचं म्हणून कुठलं सूत्र एसएनएन एसएन बरोबर एन छेद 2 कंसामध्ये 2 ए अधिक एन वजा 1 डी ओके एन माहिती आहे की 56 जणांची बेरीज करायची आहे म्हणून 56 छेद 2 2 ए ला 2 ए माहिती नाही अधिक एन किती येणार बघा 56 वजा 1 डी ला डी ओके यस 56 बरोबर यांच्या दोघांची भाग 56 चा निम्म 25 नाता सो दे कवे बे दोनी 4 उरला 1 32 16 48 ओके 2 ए ला 2 ए अधिक ला अधिक इथे किती आला 55 डी बरोबर आता बघा यस 56 बरोबर आपण जर कंडिशन बघितली असेल 2 ए अधिक 55 डी 2 ए अधिक 55 डी चं उत्तर किती आहे 180 म्हणजे ह्याचं उत्तर 180 आहे म्हणून काय करू आहे 28 गुणिले 180 कशा वाला ए वरून लक्षात ठेवा हे जो उत्तर 180 होतं तर काय करू यस 56 बरोबर यांच्या दोघांचं जर आपण गुणाकार जर केलो तर त्याचं उत्तर आलं पाहिजे आपलं ओके 50 40 लक्षात ठेवा गुणाकार करून बघा उत्तर तुमचं लगेचं समजतंय जर हार्ड विचारलं तर एसएम मध्ये जास्तीत जास्त हार्ड एवढा क्वेश्चन देऊ शकता आता थोडंसं डिफरंट टाइपचं गणित येतो पूर्ण पूर्ण या एसएमचा संबंध येत नाही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये 3 क्रमांक 4 क्रमांक 5 क्रमांक अशा टाइपचे गणित असतात आणि तुमचं नशीब चांगलं आहे त्याच्यामध्ये सूत्र ऑलरेडी दिलं तुम्हाला ओके सूत्र ऑलरेडी दिलं कधी तर एकदा क्वचित विचारू शकतं त्याच्यासाठी घेतो ते पण बरं आता सातवा गणित बघितलं एका अंतर्गत श्रेणीतील 3 क्रमांक पदांची बेरीज 27 आहे व त्यांचा गुणाकार 504 आहे तर ती पदे शोधा आणि तुम्हाला 3 क्रमांक पदे दिलं काय काय दिलं समजा ती तीन पदे इथं दिलं बघा कुठले कुठले दिलं ए तिथं दिलो ए वजा डी ए आणि ए अधिक डी ते दिलं ओके तर आता याच्यामध्ये दोन अटी असतात त्या दोन्ही अटीनुसार सोडायचं पहिली अट काय म्हणते 3 क्रमांक पदांची बेरीज ओके 3 क्रमांक पदांची बेरीज किती आहे म्हणजे बेरीज तरी 27 आहे 3 इंची बेरीज बेरीज म्हणजे बेरीजचे लग्न ए आणि डी सॉरी ए वजा डी हे पहिला पद आहे ए दादीची लग्न सगळ्यांचं बेरीज म्हणलं त्यांनी ए आणि डी यांची बेरीज किती म्हणजे टोटल 27 ओके आता याच्यामध्ये हे डी उडला हे डी उडला अधिक वजा झाला ए 2 3 3 ए बरोबर 27 ए बरोबर 27 भागिले 3 ए बरोबर उत्तर आला आपला 9 हे झालं पहिल्या अटीनुसार ए ची किंमत आली आता आपल्याला बघायचं आहे व त्यांचा गुणाकार 504 दुसरी अट काय म्हणते 3 क्रमांक पदांचा गुणाकार 3 क्रमांक पदांचा गुणाकार ओके आता त्यांचा गुणाकार किती सांगितलं त्यांनी 504 ह्याच्यानुसार डी ची किंमत काढावा बरं गुणाकार म्हणजे आपण गुणाकार शून्य होतो ए वजा डी परत ए आणि ए अधिक डी बरोबर किती 504 इथं बेरीज म्हणजे तर बेरीज चिन्ह दिलं होतं इथं काय म्हणजे गुणाकार गुणाकार म्हणजे गुणाकार चिन्ह दिलं ओके आता या कंसाने या कंसाला उरलं सेम त्या संख्येला त्या संख्येने उरलं वर्ग वजा करायला म्हणून ए बाजूला ठेवतो ए बाजूला ठेवू आणि इथं लिहू पण ए वर्ग वजा
डी वर्ग बरोबर 504 हे सूत्र आपल्याला माहिती आहे हे सूत्र किती आहे 9 म्हणजे याला 9 चा वर्ग वजा डी चा वर्ग बरोबर 504 म्हणजे आता काय म्हणजे गुणाकार करायला लागणार भागाकार 9 वर्ग वजा डी वर्ग बरोबर 504 भागिले किती आहे 9 9 चा वर्ग वजा डी चा वर्ग त्यांचा भागाकार जर केला आपण 9 * 9 9 5 54 उरले किती 4 5 9 54 ओके आलं किती आलं उत्तर आपलं 9 54 बरोबर 56 आलं उत्तर आता 9 चा वर्ग किती येते 81 वजा डी वर्ग बरोबर किती आलं 56 आता डी वर्ग 56 वजा 81 जर यांचा आपण केलो म्हणजे इथे काय आलं आता डी वर्ग बरोबर यांच्या दोघांची वजाबाकी किती आली 25 म्हणजे डी चा वर्ग बरोबर वर्गमूळ काढायचा 25 वर्ग किती आला 5 म्हणजे ए आणि बी ची किंमत भेटली आपल्याला फक्त त्याच्या ठेवायचं आता जे काय आहे तुमचे त्याच्यामध्ये ठेवा आता पहिला नाही ए वजा डी ए ची किंमत किती होती 9 बी ची किंमत किती आली डी ची किंमत किती आली 5 उत्तर आलं 4 दुसरं काय होतं ए ए म्हणजे किती 9 तिसरं काय होतं ए अधिक डी म्हणजे 9 अधिक 5 किती आला 14 उत्तर बरोबर आहे का बघा तिघांची बेरीज किती मिळेल 27 27 येते बघा 14 14 आणि 4 18 18 9 27 ओके म्हणजे ओव्हरऑल तुमचं पूर्ण उदाहरण संग्रह असा होता त्याच्याबद्दल जर का तुम्हाला कुठले गणित अजून आवड वाटत असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा म्हणजे सॉल्व करून दाखवतो ओके बाय